यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या. विकासासाठी आम्ही सत्तेत आलो असा कांगावा करणाऱ्यांना मोठी चपराक. विकास कामांवरील स्थगिती आदेश सरकारनं उठवल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत जयंत पाटलांची अजित पवार गटावर टीका. हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री झाले तरी भाजपच्या चौकटीत राहूनच काम करावं लागेल. चौकट ओलांडायचा प्रयत्न कराल तर माझ्याशी सामना. समरजित घाटगे यांचा मुश्रीफांना इशारा. मेहरबानी जे पालकमंत्री पद मिळाले त्यामुळं भाजपच्या चौकटीत राहून त्यांनी काम करावं आणि ती चौकट पार करायचा प्रयत्न करू नका. नांदेडमधील मृत्यू प्रकरणाचा अहवाल केंद्र सरकारला प्राप्त. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांची माहिती. औषधांचा पुरेसा साठा होता. चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केल्याचीही माहिती. पण जे नांदेडची जी दुर्दैवी घटना झाली त्याबद्दल त्याचा प्रिलिमिनरी रिपोर्ट माझ्याकडे आला. एक कमिटी नेमलेली आहे त्याच्यामध्ये इन्क्वायरी कमिटी. मनसेनं दादरमधल्या जलतरण तलावामध्ये आलेली मगर शेजारच्या प्राणीसंग्रहालयातून आल्याचं सीसीटीव्हीत आलं समोर. प्राणीसंग्रहालय अनधिकृत असून मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. प्राणीसंग्रहालय म्हणून ते सांगतायत हे फक्त फ्रंट पेज आहे. समोरचा चेहरा आहे. याच्या पाठीमागे या प्राण्यांची तस्करी करणारं एक खूप मोठं रॅकेट आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती संभाजीनगरची लोकसभा निवडणूक लढवणार. निवडणूक लढण्यासाठी 4 जण इच्छुक. मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांची माहिती. नवनिर्माण सेना निवडणूक लढवणार आणि लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आम्ही अत्यंत ताकदीने तयारी सुरू केली आहे. खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊतांचा धाकटा भाऊ अडचणीत. संदीप राऊतांना आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस. उद्या सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. राष्ट्रवादी काँग्रेसकडून देशभरामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी. जयंत पाटलांची ट्विट करत माहिती. देशाची रचना 1000 वर्षांपासून जातीच्या उतरंडीवर उभी. त्यामुळे धोरण आखताना कोणत्या जातीची संख्या किती स्पष्ट होणं गरजेचं. जयंत पाटलांची भूमिका. टॉवरच्या कामामुळे समृद्धी महामार्ग 5 दिवस दुपारी बंद राहणार. 10 ते 12 ऑक्टोबरला दुपारी 12 ते 3:30 तर 25 आणि 26 ऑक्टोबरला दुपारी 12 ते 3 पर्यंत वाहतूक बंद असणार. ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरीतल्या लांजामध्ये काँग्रेसची पोस्टरबाजी. मतदारसंघातील भविष्यातील नेतृत्व आणि तयारीला लागल्याचा उल्लेख करत काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचे पोस्टर.